धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरामध्ये पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संगम स्टील या दुकानाबाहेर लावलेली पिकअप व्हॅन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून पोवाडे केल्याची घटना रविवारी रोजी उघडकीस आली आहे। या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या वाहन चोरी संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। तक्रार दाखल होता चाळीसगाव रोड पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला असता पोलिसांना दुकानाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरट्याच्या हालचाली दिसून आल्या। या संदर्भात वाहन मालकाने दिलेल्या तक्रारीवरून आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मिळालेल्या फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत। पुढील तपास चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत। धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट, एक्सप्रेस वन न्यूज।